पण गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येऊ लागलेले आहेत आणि आमच्या स्थानिकांच्या हाताला काम मिळत आहे. पण हे होत असताना अनेक प्रकारचे संभ्रम हे देखील पसरवले जात आहेत. मग कुठेतरी आमच्या आदिवासी समाजामध्ये जाऊन सांगायचं की या ठिकाणी मायनिंग करून आमचं जे आराध्य दैवत आहे ठाकूरदेव, या ठाकूरदेवांना कुठेतरी त्या ठिकाणी धक्का पोचवण्याचा कार्यक्रम या माध्यमातून होणार आहे. या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, ठाकूरदेवांच्या आसपास कुठेही त्या ठिकाणी मायनिंग होणार नाही, त्यांना एवढासा देखील धक्का हा आम्ही पोचवू देणार नाही. आमच्या आदिवासींचे जे आराध्य आहेत त्या आराध्यांना नकभर देखील या ठिकाणी धक्का लागणार नाही अशा अटीच आमच्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारे जे या ठिकाणी खोटं नाटं सांगून लोकांमध्ये संभ्रम पसरवला जातो तो संभ्रम दूर झाला पाहिजे. दुसरं, आम्ही या सगळ्यांवर अट टाकली आहे की ठीक आहे, काही लोक तुम्हाला टेक्निकल लोक बाहेरून आणावे लागतात, पण जेवढं मॅनपॉवर तुमचं आहे जे ट्रेंड होऊ शकतं हे सगळं मॅनपॉवर तुम्हाला गडचिरोलीचंच घ्यावं लागेल आणि इथेच रोजगार निर्मिती करावी लागेल. आणि आमच्या जे यांच्यासोबत MOU होतात त्या MOU 80% स्थानिकांना रोजगाराची अटच आम्ही टाकली आहे, त्याशिवाय पुढची मान्यताच आम्ही यांना कोणाला देत नाही. त्यामुळे याही संदर्भात बाहेरची माणसं आणणार, बाहेरच्या माणसांना देणार अशा प्रकारचा जो संभ्रम या ठिकाणी पसरवला जातो तो देखील चुकीचा आहे. तिसरं तत्व आम्ही जे ठरवलेलं आहे, कोणाच्याही जमिनी कवडी मोल भावाने घेऊ देणार नाही. मागच्या काळात आपल्याला माहिती आहे की या विदर्भामध्ये 2014 साली आपलं सरकार आल्यानंतर आपण जमीन अधिग्रहण सुरू केलं, त्या काळामध्ये जमिनीचे जे भाव होते त्याच्या 4-5 पट पैसा देऊन आपण जमीन अधिग्रहित केल्या. कारण कोणाची जमीन जेव्हा आपण घेतो त्यावेळी ती जमीन घेतल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन झालं पाहिजे, नकारात्मक नाही. त्याला बेघर करता येणार नाही, त्याला जमीन बिनजमिनीचा करता येणार नाही. त्यामुळे अतिशय उत्तम मोबदला, कारण शेवटी उद्योग लावायचा तर काही जमिनी घ्याव्या लागतील, पण कोणाच्याही जमिनी कवडीमोल भावाने घेऊ देणार नाही. तर त्यांनी अपेक्षित केलाय त्यापेक्षा जास्त किंमत देऊन त्या ठिकाणी जमिनी घ्यायच्या आणि त्यांचंही पुनर्वसन करायचं अशा प्रकारचा आमचा निर्णय असल्यामुळे त्याही संदर्भात जो संभ्रम या ठिकाणी पसरवला जातो तोही सगळ्यांनी आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे.